अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे अड्डे सुरू असून बिनधास्त या आणि खेळा या धर्तीवर काही घरांमध्ये तर काही वस्त्यांवर दिवसाढवळ्या रात्रंदिवस जुगार सुरू असल्याकारणानं गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यानं व्यसनाधीन दादागिरी करून पैशाची मागणी करणं सट्टा पत्ता जुगार खेळण्यासाठी घरातील संसारोपयोगी वस्तू आणि धान्य विकून दागदागिने मोडून किंवा गहाण ठेवून धान्य विकून का होईना पण जुगारी आपली व्यसनपूर्ती करीत असल्यानं या बोधेगाव परिसरातील जुगार व्यवसाय बंद करून संबंधितांवर कारवाई करावी अन्यथा शेवगाव गेवराई राज्यमार्गावर रस्ता रोको करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. बोधेगावचे माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजभाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनातून हे सांगितलं आहे. मी फिरोजभाई पठाण माजी ग्रामपंचायत सदस्य बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर बोधेगाव इथे असलेले अवैध व्यवसाय बंद कर जोगार बंद करा अन्यथा कुठल्याही सणी शेवगाव गेवरे रोडवर आंदोलन करण्यात येईल. शेवगाव तालुक्यात बोधेगावसह ग्रामीण भागात जुगारचे मोठमोठे फड सुरू आहे. बिनधास्त या आणि खेडा या धर्तीवर पत्ता जुगार अड्डे येतील काही घरात तर ठिकठिकाणी रस्त्यावर स्टँड समोर दिवसाढवळे कधीही इकडे धंदे चालू राहतात म्हणून अनेक वेळा निवेदन पोलिसाला निवेदन दिले लोकांना समजून सांगितलं काही धंदे बंद करा तरी सुद्धा आजपर्यंत कोणतेही धंदे बंद ना पोलिसांनी केले ना जुगाड चालवणाऱ्यांनी केले उलट आमच्याबरोबर दादागिरीची भाषा करतात. आम्हाला जे का तुम्हाला जे करता येईल ते करा आम्ही कोणाला काही भेद नाही डिपार्टमेंट आमच्या खिस्यात आहे म्हणून आम्ही कोणाची काही पर्वा करत नाही तुम्हाला जे करता येईल करा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आमदार म्हणलं तरी आम्ही काही भेद नाही म्हणून आम्ही धंदे चालू ठेवणार तरीसुद्धा पोलीससुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं बंद करण्यासाठी पुढाकार घेत नाही म्हणून माझ्या सरकारला म्हणणं आहे का जर लवकरात लवकर धंदे बंद नाही झाले तर आम्ही कोणत्याही सणी रस्ता रोको आंदोलन माझे कार्यकर्ते घेऊन कोणत्याही सणी रस्ता रोको आंदोलन करू अन्यथा कोणत्याही प्रकारचा जर माझ्यावर हल्ला झाला किंवा काही झालं ह्याला जबाबदार सरकार राहणार आहे. वेद न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग निंबाळकर अहमदनगर शेवगाव.